हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम जे टेक मराठी युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पापड बनवण्याची मशीन आणि त्यासंबंधी कसा उद्योग करायचा आणि पैसे कसे कमावायचे व आपणाला मशीन कसे चालवायचे कुठून घ्यायचं सर्व काय माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून जरूर प्रेस करा कारण की आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन बिझनेस कसे करायचे कमी खर्चामध्ये हे सर्व व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर मागील व्हिडिओमध्ये आपण असे खूप सारे बिझनेस घेऊन आलो होतो ज्यामध्ये आपण खूप सारे नवीन नवीन बिझनेस आयडिया मी तुम्हाला सांगितलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच तुम्हाला पापड बनवण्याचा घर उद्योग कसा करायचा घरी बसून पापड बनण्याचा आणि विकायचे कसे सर्व संबंधी मशीन कुठून घ्यायचं सर्व माहिती मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनल चॅनेलवरून तर सबस्क्राईब करून बेलायकून जरूर प्रेस करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो साधा सरळ सोपा व्यवसाय आहे यामध्ये आपण कोणी हा व्यवसाय करू शकतो आपण घरामध्ये किंवा कुठे हा व्यवसाय करू शकतो तर या व्यवसायासाठी लागणारे भांडवल मिनिमम पंचवीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत पर्यंत आपल्याला लागेल ला तर या आपण कमीही पंचवीस हजारामध्ये व्यवसाय कशा प्रकारे चालू करू शकतो या व्हिडिओ सांगणार आहे तर मित्रांनो पापडमध्येच आपल्याला दोन प्रकारच्या मशीन लागतील एक आहे पापड मेकर मशीन मेक ज्याची आहे पंचवीस हजार किंमत आणि दुसरी आहे आटा मेकर मशीन जर आपण आटा घरच्या घरी बनवत असलो तर आपल्याला पंचवीस हजार रुपये हा खर्च कमी होईल आपण मशीनद्वारे आटा मिक्स करू शकतो तर याचा मिनिमम खर्च दोन्हीचा पन्नास हजार आवडला आपल्याला तर आपण पापड कशा प्रकारे पॅकिंग करायचे तर आपल्याला एक पॅलिथिनची बॅगमध्ये मिनिमम दहा पापड आपण एका पॅकेटमध्ये घालू शकतो तर एके पॅकेटची किंमत आपण पंचवीस रुपये ठेवूया तर मित्रांनो आपण दहा पापड बनवायला मिनिमम आपल्याला दहा ते पंधरा रुपये एवढाच खर्च आपल्याला येईल तर मित्रांनो एका पॅकेटमध्ये आपल्याला दहा रुपये प्रॉफिट मिळतो तर मित्रांनो आपल्याला मिनिमम दिवसाचं शंभर पॉकेटची आपल्याला विक्री करावी लागेल आपण दिवसाला शंभर पॅकेट जर विक्री केली तर आपल्याला हजार रुपये प्रॉफिट दिवसाचा मिळतो आणि महिन्याला आपण तीस हजार रुपये कमवू शकतो तर मित्रांनो हे बनलेले पापड आपण विक्री कुठे करायचं तर मेज ढाबा हॉटेल स्नॅक्स सेंटरमध्ये आपण विक्री करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आपण पापड बनण्याच्या मशीनद्वारे पापड कशा प्रकारे बनवतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून शिकू शकता आणि मित्रांनो या मशीन आपल्याला जर मागवायची असते तर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर साधून आपण हवी ती माहिती घेऊन मशीन